ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। लोणी बाबळेश्वर रोड वरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम वर चोरट्यांचा डल्ला। मध्यरात्रीच्या सुमारास 20 लाखांची रोकड असलेलं मशीन चोरट्यांनी पळवल्यानं खळबळ। स्थानिकांच्या सतर्कतेनं दुसरं मशीन बचावलं। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुणीही नाराज नाही। माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। शिर्डीमध्ये येत घेतलं साई समाधीचं दर्शन। एनआरसी आणि सीएए वरून मोदी सरकार देशात अशांती पसरवित असल्याचा प्रफुल्ल पटेलांचा आरोप। 13 वर्षीय आदिवासी बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फासावर लटकवा। विद्रोही विद्यार्थी संघटनेची राहुरीत मागणी। राहुरी बस स्थानकासमोर संघटनेचा भव्य रास्ता रोको। अत्याचाराच्या घटनेचा केला निषेध। एनआरसी आणि सीएए विरोधात नाशकात 1 लाख सह्यांची मोहीम। संविधान बचाव कृती समितीनं केली मोहिमेला सुरुवात। कायद्यांना विरोध करणारं पत्र देशाच्या सरन्यायाधीशांना पाठवणार। आणि शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत 8 दिवसात 17 कोटींचं दान। नाताळ आणि नववर्षानिमित्त झालेल्या गर्दीत 8,23,000 साईभक्तांनी घेतलं साईदर्शन। साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेची माहिती।